पण जर का तुमच्या फाईलमध्ये ऑलरेडी डेटा अवेलेबल असेल, जर का तुमच्या फाईलमध्ये ऑलरेडी डेटा असेल, तर तो डेटा पूर्णपणे इरेज केला जातो, पूर्ण ती फाईल एम्प्टी केली जाते आणि तुमचा फाईल पॉइंटर आहे तो फर्स्ट लाईनला सेट केला जातो, दॅट इज मीन बाय आर. सेम डब्ल्यू म्हणजे काय असणार आहे मला सांगा, डब्ल्यू म्हणजे काय आहे? राईट ओनली मोड. राईट ओनली मोड म्हणजे काय असणार आहे त्याच्यामध्ये? राईट पर्पज साठी, म्हणजे डेटा सगळा डिलीट केला जाईल आणि फाईल पॉइंटर फर्स्ट प्लेसला प्लेस केला जाईल. करेक्ट. राईट ओनली म्हणजे काय केलं जातं? राईट ओनली, फक्त तुम्ही राईट करू शकता त्याच्यामध्ये. राईट मध्ये काय होतं, जर का तुमच्या फाईलमध्ये ऑलरेडी डेटा असेल तर तो डेटा डिलीट केला जातो, डिलीट केला जातो आणि फर्स्ट लाईन पासून, फर्स्ट लाईनच्या फाईलच्या फर्स्ट लाईन पासून तो पॉइंटर राईट करायला सुरुवात करतो. पण जर का तुमची फाईल ऑलरेडी क्रिएटेड नसेल, तुमची फाईल ऑलरेडी क्रिएटेड नाही आणि तुम्ही त्याच्यामध्ये राईट करताय, आता तुमची फाईल क्रिएटच नाहीये तर त्याच्यामध्ये तुम्ही राईट करू शकणार आहे का मला सांगा? नाही. तुम्ही राईट, तुम्ही काय करू शकता, जर का तुमची फाईल क्रिएट नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये राईट नाही करू शकत. पण डब्ल्यू मोड आहे तो काय करतो, जर का तुमची फाईल ऑलरेडी एक्झिस्ट नसेल, तुमची फाईल ऑलरेडी क्रिएटेड नसेल, तर ती फाईल एफ ओपनने क्रिएट करतो आणि राईट करायला सुरुवात करतो. बरोबर का? समजलं का? जर का तुमची फाईल ऑलरेडी क्रिएटेड नसेल, तुमची फाईल क्रिएटेड नसेल, तर राईट मोड काय करतो, तुमची फाईल क्रिएट करतो आणि त्याच्यामध्ये डेटा राईट करायला सुरुवात करतो. ठीक आहे. तसाच आहे डब्ल्यू प्लस मोड. डब्ल्यू प्लस मध्ये काय असणार आहे? डब्ल्यू प्लस म्हणजे काय असणार आहे मला सांगा? रीड राईट मोड. रीड अँड राईट. रीड आणि राईट मोड. मग काय करणार, जर त्याच्यामध्ये डेटा अवेलेबल असेल, जर का तुमच्या फाईलमध्ये ऑलरेडी डेटा असेल, तर तो काय करणार, ओव्हर राईट करणार, तो डेटा पूर्ण डिलीट करून फर्स्ट लाईन पासून तुमचा कर्सर सेट करून तो राईट करायला सुरुवात करणार. जर तुमची फाईल एक्झिस्ट नसेल, तुमची फाईल क्रिएट करून तो राईट करायला सुरुवात करणार. हे झाले राईट मोड. रीड मोड मध्ये फक्त रीड पर्पज साठी तुम्ही डेटा रीड करू शकता. रीड आर प्लस मध्ये काय होतं, रीड आणि राईट, तुमचा डेटा ऑलरेडी असेल तर तो डेटा ट्रंकेट केला जातो, डिलीट केला जातो आणि फर्स्ट लाईन पासून लिहायला सुरुवात होते. सेम डब्ल्यू मोड मध्ये काय होतं, डब्ल्यू मोड हा राईट, फक्त राईट पर्पज साठी आहे. जर का तुमची फाईल ऑलरेडी क्रिएटेड नसेल तर ती फाईल क्रिएट करून तो डेटा राईट करायला सुरुवात करतो. तसाच डब्ल्यू प्लस मोड काय आहे, जर तुमची फाईल, तुम्ही फाईल रीड पण करू शकता, राईट पण करू शकता, पण काय, जर का त्याच्यामध्ये डेटा असेल तर डेटा पूर्ण इरेज केला जातो, फाईल ओव्हरराईट केली जाते आणि ती ओव्हरराईटेड फाईल काय केली जाते, जर ऑलरेडी क्रिएटेड नसेल तर क्रिएट करून ती राईट करायला सुरुवात केली जाते. नेक्स्ट पॉइंट आहे अपेंड मोड. अपेंड मोड मध्ये काय असणार आहे मला सांगा? अपेंड, बेसिक मिनिंग काय आहे अपेंडचा? अपेंड या शब्दाचा बेसिक मिनिंग काय आहे? राईट केलं जाईल पण डेटा ओव्हर राईट केला जाणार नाही. करेक्ट. राईट केलं जाईल पण त्याचा जो डेटा ऑलरेडी फाईल मध्ये आहे त्याच्या नेक्स्ट लाईन पासून तुमचा डेटा राईट करायला सुरुवात केली जाईल. तो आधीचा डेटा आहे तो ऍज इट इज ठेवला जाईल, ऍज इट इज केला जाईल, ओव्हर राईट केला जाणार नाही, तो डेटा ओव्हर राईट होणार नाही. डायरेक्ट तुमचा डेटा कुठून स्टोअर लिहायला सुरुवात करणार, जिथं तुमची आधीची लाईन संपतीये त्याच्या नेक्स्ट लाईन पासून तुमचा फाईल पॉइंटर सेट होणार आणि तिथून तुम्ही राईट करायला सुरुवात करणार. दॅट इज मीन बाय अपेंड मोड. काय लिहिले, अपेंड मोड विथ द फाईल पॉइंटर ऍट द एंड ऑफ द फाईल. इफ द फाईल डझंट एक्झिस्ट एफ ओपन विल अटेम्प्ट टू क्रिएट द फाईल. जर का तुमची फाईल ऑलरेडी क्रिएटेड असेल तर ऍट द एंड ऑफ द फाईल तुमचा फाईल पॉइंटर सेट होणार आणि तिथून राईट करायला सुरुवात होणार. जर का तुमचं ऑलरेडी फाईल क्रिएटेड नसेल, तुमची फाईल क्रिएट नसेल, तर तुम्ही काय करणार, ती फाईल क्रिएट करून फाईलमध्ये डेटा राईट करायला सुरुवात करणार. दॅट इज मीन बाय अपेंड मोड. नेक्स्ट आहे ए प्लस. ए प्लस म्हणजे काय, रीड ऑर अपेंड. रीड ऑर अपेंड विथ द हेल्प ऑफ फाईल पॉइंटर ऍट द एंड ऑफ द फाईल. ऍट द एंड ऑफ द फाईल तुमचा, सॉरी, ऍट द एंड ऑफ द फाईल तुमचा फाईल पॉइंटर सेट केला जाणार
जर का फाइल ऑलरेडी क्रिएटेड नसेल तर तुमची फाइल क्रिएट करून तिथून तुमची फाइल रीड आणि राइट करायला सुरुवात केली जाणार. दॅट इज मीन बाय ए प्लस. सगळे मोड समजले व्यवस्थित? कुणाला काही समजलं नाही मोड मध्ये? कुठला मोड समजला नाही असं आहे का? यश समजलं का सगळं? यस मॅम. मानसी, आकाश, आकांक्षा, वैष्णवी समजलं? वैष्णवी समजलं का? समजलं. हा मॅम. नेक्स्ट पॉइंट आहे आपला, नेक्स्ट पॉइंट आहे क्लोजिंग द फाइल. एफ क्लोज ने आपण फाइल क्लोज करतो. फाइल क्लोज करायची असेल तर आपण काय करतो, जो तुमचा फाइल पॉइंटर आहे तो पॉइंटर एफ क्लोज ला ऍज अ पॅरामीटर म्हणून पास करायचा. ऍज अ पॅरामीटर म्हणून तुम्ही एफ क्लोज ला पास केल्यानंतर तुमची फाइल ऑटोमॅटिकली क्लोज होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे रीडिंग द फाइल. आता आपण कोणत्या कोणत्या मोड मध्ये फाइल रीड करू शकतो मला सांगा. कोणत्या कोणत्या मोड मध्ये आपण फाइल रीड करू शकतो? आता आपण फाइल मोड सगळे बघितले. कोणत्या मोड मध्ये आपण फाइल रीड करू शकतो? यश. आर, आर प्लस, डब्ल्यू प्लस आणि ए प्लस मध्ये. करेक्ट. आर, आर प्लस, डब्ल्यू प्लस आणि ए प्लस मोड मध्ये आपण फक्त फाइल रीड करू शकतो. जर का तुम्हाला फाइल रीड करायची असेल तर त्याच्यासाठी एक फंक्शन आहे एफ ई ओ एफ, एंड ऑफ द फाइल असं त्या फंक्शनचं नाव आहे. एफ ई ओ एफ मी स्क्रीन शेअर करते तुम्हाला दिसेल. म्हणजे दिसते माझी स्क्रीन? स्क्रीन दिसतीय का माझी? नो मॅम. नो मॅम. दिसते? यस मॅम. ओके, इथे बघा रीडिंग द फाइल दिसते का? रीडिंग द फाइल हेडिंग. यस मॅम. काय लिहिलंय? यू कॅन रीड द रीड फ्रॉम द फाइल्स ओपन इन आर, आर प्लस, डब्ल्यू प्लस अँड ए प्लस मोड. द एफ ई ओ एफ म्हणजे एंड ऑफ द फाइल फंक्शन इज यूज्ड टू डिटरमाइन इफ द एंड ऑफ द फाइल इज ट्रू. रीडिंग साठी आपण फंक्शन यूज करतोय. त्यांनी फंक्शन डिफाइन केलंय एफ यू एफ म्हणजे काय? एंड ऑफ द फाइल. काय कंडिशन दिली आहे खाली बघा, इफ एंड ऑफ द फाइल. त्याला पॅरामीटर काय पास केलंय? काय पास केलंय पॅरामीटर? पॅरामीटर काय पास केलंय? फाइलचं नेम. डॉलर एफ पी. डॉलर एफ पी काय आहे? फाइलचं नाव आहे. काय आहे फाइलचं नाव आहे का? डॉलर एफ पी. आकाश. हो. काय आहे? डॉलर एफ पी हा फाइल पॉइंटर आहे. आपण फाइलचं नाव पास करत नाही. आपण फाइलचं नाव पास करतोय का? जेव्हा आपण फाइल ओपन मोड मध्ये ओपन करतोय, जेव्हा आपण फाइल ओपन करतोय, एफ ओपन ने आपण फाइल ओपन करतोय, बरोबर का? एफ ओपन ने आपण फाइल ओपन केली. केली का इथे ओपन? काय केलंय आपण एका व्हेरिएबलला? तो एफ ओपन हे फंक्शन काय केलंय? असाइन केलंय. एफ पी पॉइंटर काय करतोय? काय करतोय एफ पी पॉइंटर? एफ ओपन फंक्शन असाइन आहे त्याला. करेक्ट. एफ ओपन फंक्शन आहे ते असाइन आहे. म्हणजे तुमची फाईल ओपन आहे किंवा क्लोज आहे याच्याबद्दलचा डेटा तो स्टोअर करतोय. याच्याबद्दलचा डेटा तो काय करतोय? त्याच्यामध्ये स्टोअर केला जातोय, बरोबर का? एफ ओपन हा फाईल पॉइंटर आहे. फाईल पॉइंटर काय करणार आहे? एकतर तुमची फाईल ओपन आहे किंवा क्लोज आहे हे तुम्हाला दाखवणार आहे. जर का त्याने झिरो रिटर्न केलं तर फाईल काय आहे? क्लोज आहे. जर का त्याने वन रिटर्न केलं तर तुमची फाईल
ओपन आहे, बरोबर का? यस मॅम. इथे कंडिशन मध्ये काय चेक करतोय आपण? इफ एफ इफ एंड ऑफ द फाइल इन ब्रॅकेट डॉलर एफ पी, जर का डॉलर एफ पी काय असेल, ट्रू असेल. डॉलर एफ पी जर झिरो असेल तर काय लिहिलं? इको एंड ऑफ द फाइल प्रिंट कर, बरोबर का? बरोबर बोलतीये का मी? समजतंय का नाही? समजतंय. यस मॅम. समजतंय की नाही समजत? जर का तुमच्या फाईल पॉइंटर मध्ये झिरो असेल आणि तो फाईल पॉइंटर तुम्ही एंड ऑफ द फाईल ला पाठवला, म्हणजे काय झालं? एंड ऑफ द फाईल म्हणजे काय? तुमची फाईल तिथं संपली, क्लोज झाली. दॅट इज मीन बाय एंड ऑफ द फाईल. हे फंक्शन आपण काय करतोय? रीडिंग पर्पज साठी युज करतोय. आता आपल्याला फाईल रीड करायची आहे. पहिल्या लाईन पासून शेवटच्या लाईन पर्यंत आपल्याला फाईल रीड करायची आहे. जर का तुम्हाला माहितच नसेल तुमची फाईल कुठे एंड होतीये, तुमचं रीडिंग संपणार आहे का फाईलचं, मला सांगा. नो मॅम. नो मॅम. नाही संपणार. जोपर्यंत तुम्हाला एंडच माहित नाहीये तर तुम्ही फाईल तिथे स्टॉप होणार आहे का, मला सांगा. तुमचा पॉइंटर, तुमचा पॉइंटर कंटिन्युअस रनिंग मध्ये राहील फाईल मध्ये, बरोबर का? जर का तुम्हाला तुमच्या पॉइंटरला एंड ऑफ द फाईल दाखवायचं असेल तर तुम्हाला त्याला तुमचा फाईल पॉइंटर सेंड करायला लागेल, बरोबर का? यस मॅम. ठीक आहे, आता इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? यस मॅम. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? त्याच्यानंतर काय लिहिले? द एंड ऑफ द फाईल फंक्शन कॅन बी युज्ड इन अ व्हाईल लूप टू रीड फ्रॉम द फाईल अंटिल द एंड ऑफ द फाईल इज एनकाउंटर्ड. व्हाईल लूप काय असतं, कशासाठी असतं व्हाईल लूप, मला सांगा. व्हाईल लूप तुम्ही शिकलाय, बरोबर का? व्हॉट इज द यूज ऑफ व्हाईल लूप? कसं एक्झिक्यूट करतो आपण व्हाईल व्हाईल झालेला आहे, त्याच्यावरती आय एस जाणार आहे, कसा एक्झिक्यूट होतो व्हाईल लूप, बरोबर का? यश, मानसी, व्हाईल लूप काय असत? यश कशासाठी युज केलं जातं? एखादी कंडिशन आपल्याला जर एकापेक्षा जास्त वेळा एक्झिक्युट करायचे असेल तर व्हाईल लूप युज केला जातो. करेक्ट, कंटिन्युअस एक्झिक्युशन साठी तुम्ही व्हाईल लूप युज करता, बरोबर का? आता आपल्याला काय करायचंय? फाईल मध्ये 10 ओळी असतील, आपल्याला 10 ओळी रीड करायच्या आहेत. म्हणजे आपला लूप किती वेळा फिरणार आहे? किती वेळा फिरणार आपलं लूप, मला सांग. आकाश, 10 वेळा. 10 वेळा फिरणार का? 10 वेळा आपली, आपल्याकडे 10 लाईन्स आहेत. पहिली लाईन रीड झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, पाचवी झाली, सातवी झाली, नववी, दहावी झाली. त्याच्यानंतर सुद्धा लूप एक्झिक्युट होणार आहे. कशासाठी एक्झिक्युट होईल, मला सांग. 11व्या वेळा सुद्धा लूप एक्झिक्युट होईल. पण तेव्हा कंडिशन काय होणार आहे? कारण आपल्या आपल्या फाईल मध्ये 11वी लाईन नाहीये. 11वी लाईन नाहीये म्हणल्यानंतर काय होणार? लूप 11व्या वेळा एक्झिक्युट होईल, कंडिशन फॉल्स होईल आणि ते लूपच्या बाहेर पडेल, बरोबर का? बरोबर. करेक्ट. मग समजा जर का आपण व्हाईल लूप मध्ये नाही टाकलं ते, तर आपलं 10 वेळा एक्झिक्युट होईल का लूप, मला सांग. इफ मध्ये टाकलं, इफ मध्ये काय असतं? इफ कंडिशन काय असते? इफ मध्ये आपण कंडिशन देतो. इफ जर कंडिशन ट्रू झाली तर हा पार्ट एक्झिक्युट कर. जर का कंडिशन फॉल्स झाली, एल्स, एल्स कंडिशन फॉल्स झाली तर हा पार्ट एक्झिक्युट कर. याच्यामध्ये लुपिंग आहे का? कंटिन्युअस लुपिंग आहे का इफ एल्स मध्ये? नाही. म्हणून नाहीये. इफ एल्स मध्ये कंटिन्युअस लुपिंग नाहीये. म्हणून आपल्याला काय करतो आपण? व्हाईल लूप युज करतोय. व्हाईल लूप मध्ये कंटिन्युअस लुपिंग आहे, कंटिन्युअस एक्झिक्युशन होणार. तुमच्या 10 लाईनचे एक्झिक्युशन होणार, 11व्या वेळी ते एक्झिक्युशन स्टॉप होणार. 11व्या वेळी एक्झिक्युशनला गेल्यानंतर ती कंडिशन फॉल्स होणार. तुमचा एंड ऑफ द एंड ऑफ द फाईल आलेला असणार. एंड ऑफ द फाईल तुमची जर 1 झाली, 0 झाली, तर तुम्ही काय करणार? तिथंच एक्झिक्युशन
स्टॉप करणार आणि काय करणार, जे काही तुम्ही रीड केलेलं आहे ते आउटपुट देणार. दॅट इज मीन बाय व्हाईल लूप. म्हणून आपण व्हाईल लूप मध्ये ते टाकलं. ठीक आहे, आता काय केलंय बघा, व्हाईल नॉट एंड ऑफ द फाईल रीड वन लाईन ऍट अ टाइम. आता काय लिहिले बघा, अ लाईन ऍट अ टाइम कॅन बी रीड विथ द एफ गेट फंक्शन. कुठले कुठले फंक्शन बघितले आपण, कुठले कुठले फंक्शन बघितले आपण? यशला समजत नाहीये का? आज यश बोलत नाहीये अजिबात. मॅम जरा प्रिव्हियस लेक्चर ला ऍब्सेंट होता ना, त्यामुळे लिंक लागत नव्हती. नेक्स्ट लेक्चर पासून कंटिन्यू करू. मानसी कुठले कुठले फंक्शन आपण आज बघितले? आज आपण लेक्चरला एफ ओपन, एफ क्लोज, एंड ऑफ द फाईल आणि एफ गेट असे चार फंक्शन बघितले. पहिलं फंक्शन आहे एफ ओपन, फाईल ओपनिंग साठी, एफ क्लोज, फाईल क्लोज साठी, बरोबर. एंड ऑफ द फाईल, एंड ऑफ द फाईल कशासाठी? तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणून आपण एंड ऑफ द फाईल हे फंक्शन युज करतोय. नेक्स्ट आहे काय लिहिले, नेक्स्ट आहे एफ गेट. एफ गेट फंक्शन तुम्हाला प्रत्येक लाईन रीड करायची आहे, सिंगल लाईन ऍट अ टाइम रीड करायची असेल तर तुम्ही काय युज करताय? एफ गेट फंक्शन. एफ गेट फंक्शन मध्ये काय असतं बघा, अ लाईन ऍट अ टाइम कॅन बी रीड विथ द हेल्प ऑफ एफ गेट्स फंक्शन. एस आहे एफ गेट्स फंक्शन. ठीक आहे, आता खाली प्रोग्राम काय लिहिलंय बघा, व्हाईल लूपला लिहिलंय नॉट एंड ऑफ द फाईल. नॉट एंड ऑफ द फाईल म्हणजे तुम्हाला अजून काय करायचं आहे, रीड करायचं आहे, बरोबर का? समजते का नाही समजते? समजते मॅम. समजते मॅम. आपकी समजते का? तुम्ही काही रिस्पॉन्स देत नाही. मग मला असं वाटतंय की तुम्हाला काही समजत नाहीये, मी एकटीच बडबड करतीये. नसेल समजत, नाही समजत असं सांगा. आपण परत एकदा सांगूया, समजत असेल तर हो म्हणा, नसेल समजत नाही म्हणा. मॅम आपण हे जे बघतोय ना आता, एफ ओपन, फाईल वगैरे, फाईल एंड, हे प्रॅक्टिकली कसं पॉसिबल आहे? म्हणजे ते फाईल आपण कशी सेव्ह करणार आणि त्यामध्ये कसे ते फंक्शन युज करणार, ते प्रॅक्टिकली झालं असतं. पण जोपर्यंत तुम्हाला बेसिक आयडिया क्लिअर होत नाही, जोपर्यंत तुम्हाला बेसिक आयडिया कळत नाही एफ ओपनच काय फंक्शन आहे, मी डायरेक्ट प्रोग्राम दाखवला तुम्हाला समजणार आहे का? मला सांगा बाळांनो, जोपर्यंत मी एक्सप्लेन करत नाही, जोपर्यंत तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजत नाही, तोपर्यंत मी नाही प्रोग्राम रन करून दाखवू शकत तुम्हाला. हेरी आधी समजावून घेतली पाहिजे. ठीक आहे यश? येस मॅम. तोपर्यंत थेअरी क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकली रन करू शकत नाही बाळांनो. आता रीड मोड, आर प्लस, डब्ल्यू, डब्ल्यू प्लस, ए, ए प्लस, हे मोड तुम्हाला मी डायरेक्ट रन करून दाखवले असते, समजलं असतं का? याच्यासाठी आपण थेअरी बघतोय, डायरेक्ट प्रोग्रामिंग नाही शिकू शकत बाळांनो आपण, कारण तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये प्रोग्राम्स कमी, तुम्हाला थेअरी जास्त लिहायची. पेपर थेअरीचा आहे, प्रॅक्टिकलचा नाही. मी फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्ही एखादा प्रोग्राम लिहू शकताय, पण तुम्हाला थेअरी लिहिल्याशिवाय मार्क्स देणार आहेत का ते? देणार आहेत का? नो मॅम. त्याच्यासाठी आपण थेअरी शिकतोय. मी काय करते, ही जी फाईल, ही जी आहे पीएचपी ची, माझ्याकडे पीडीएफ आहे, ती पीडीएफ मी तुम्हाला पाठवून देते, रीड करा, वाचून बघा काय समजतंय नाही समजत. मी एकदा पाठवून देते तुम्हाला फाईल, मी यशला मी व्हॉट्सअपला करते, व्हॉट्सअप करते यशला फाईल, आणि बाकी सगळ्यांना ती पाठवून दे, जेवढे आहेत त्यांना तेवढ्यांनाच फक्त पाठव, रीड करा फाईल आणि मग आपण उद्यापासून सुरुवात करूया. ठीक आहे, ऍटलीस्ट बेसिक आउटलाईन आहे काय नाहीये, रीड करून बघा, हायलाइट करा पॉइंट जे समजलेत नाही समजलेत, आणि मग आपण पुढच्या उद्याच्या लेक्चर पासून सुरुवात करूया. ठीक आहे, मी सेंड करते व्हॉट्सअपला फाईल. आता हा एफ ऑफ फंक्शन आहे ना, एफ ई ऑफ,
ते हाँ फंक्शन फाइल एंड झाली का क्लोज झाली का ते चेक करण्यासाठी यूज करतात ना. येस, फक्त एंड ऑफ द फाईल, कारण आपण काय करतोय, रीडिंग करतोय, फाईलचं रीडिंग करतोय. जर का आपल्याला फाईलचा एंडच माहित नसेल, आपलं फंक्शनिंगचं म्हणजे व्हाईल लूप थांबणार आहे का मला सांग. व्हाईल लूप तसंच कंटिन्युअस रनिंग मध्ये राहील, बरोबर ना? हो हा, म्हणजे व्हाईल लूप आपल्याला स्टॉप करायचं असेल तर आपल्याला फाईलचा एंड तरी समजला पाहिजे. एंड कुठं आहे फाईलचा हे समजलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याला फाईलचा एंड समजत नाही तोपर्यंत आपण व्हाईल लूप एक्झिक्यूट नाही करू शकत, तोपर्यंत आपण फाईल रीड नाही करू शकत. म्हणून आपण ते एंड ऑफ द फंक्शन हे फंक्शन यूज करतोय टू फाइंड द एंड ऑफ द फाईल, म्हणजे तुमच्या फाईलचा शेवट कुठे आहे ते फाइंड करायसाठी आपण ते फंक्शन यूज करतो. कळालं का? हा, पण तुम्ही सांगितलं की तिथं 0 आणि 1 मध्ये आन्सर येणार, पण तिथं इको केलेलं की एंड ऑफ फाईल. 0 आणि 1 म्हणजे आपण काय करतोय, एंड ऑफ द फाईल ला आपण फाईल पॉइंटर पाठवतोय. फाईल पॉइंटर काय करतोय, 0 आणि 1 करतोय, 0 आणि 1 स्टोअर करतोय. 0 म्हणजे काय, तुमची फाईल क्लोज आहे. फाईल पॉइंटर पास करतोय आपण एंड ऑफ द फाईल ला. का बरं पास करतोय, आपण फाईलचं नाव नाही पाठवत, पाठवतोय का? नाही. आपण जेव्हा एफ ओपन हे फंक्शन बघितलं, एफ ओपन फंक्शन मध्ये आपण काय करतोय, एक डॉलर एफ पी हा फाईल पॉइंटरचा व्हेरिएबल डिक्लेअर करतोय, बरोबर का? व्हेरिएबल डिक्लेअर करून त्याला आपण काय करतोय, एफ ओपन इन ब्रॅकेट फाईल नेम आणि त्याचा मोड क्लोज करून सेमिकोलन देऊन क्लोज करतोय, बरोबर का? इथपर्यंत सगळं समजलं का? हो. हा, आता आपण काय केलं, फाईल ओपन हे फंक्शन त्या व्हेरिएबलला असाइन केलं. आता फाईल ओपन हे फंक्शन व्हेरिएबलला असाइन केलं म्हणजे व्हेरिएबल काय स्टोअर करणार आहे मला सांग. व्हेरिएबल मध्ये काय असणार आहे व्हॅल्यू? ओपन झालेली फाईल असणार आहे त्या ओपन मोड मध्ये. झालेली फाईल असणार म्हणजे कुठल्या मोड मध्ये तुमची फाईल ओपन झाली आहे ते आपण काय करतोय, व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतोय. आता फाईल तर आपण व्हेरिएबल मध्ये स्टोअर नाही करू शकत, बरोबर का? हो, नाही करू शकत. व्हेरिएबलचं फंक्शनिंग वेगळं आहे, फाईलचं फंक्शनिंग वेगळं आहे. सेम, मग आपण आता व्हेरिएबल मध्ये काय स्टोअर करणार आहे मला सांग. मग तुझी फाईल एफ ओपन ला तू तू फाईलचं नाव दिलंस, मोड दिलास, मग तुझी फाईल ओपन आहे का क्लोज आहे ते आपण कुठे स्टोअर करणार आहे मला सांग. आपण फाईल तर व्हेरिएबलला स्टोअर नाही करू शकत, करेक्ट? आपण फाईल स्टोअर नाही करू शकत व्हेरिएबलला. मग व्हेरिएबल काय, व्हॅल्यू काय असणार आहे व्हेरिएबलला, की तुझ्या फाईलचा फाईलचा मोड आहे तो ओपन आहे की क्लोज आहे. तुझी फाईल ओपन मोड मध्ये आहे की क्लोज मोड मध्ये आहे, काय करणार आहे, एफ पी पॉइंटर आहे तो स्टोअर करणार आहे. जर 0 असेल तर तुमची फाईल क्लोज आहे, 1 असेल तर तुमची फाईल ओपन आहे. दॅट इज मीन बाय एफ पी पॉइंटर, फाईल पॉइंटर हा एफ पी झाला. म्हणून एफ पी 0 किंवा 1 स्टोअर करणार आहे आणि तो फाईल पॉइंटर आपण एंड ऑफ द फाईलला पाठवलाय. का बरं पाठवला मला सांग. एंड झालाय का नाही ते समजायला, आणि एंड कुठे झालाय त्यावरून मग व्हाईल लूप साठी. एंड ऑफ द फाईल काय करतंय, तुमच्या फाईलचा एंड करते, म्हणजे एंड कुठे आहे हे फाइंड करते, बरोबर? म्हणजे शोधते तुमचा फाईलचा शेवट कुठे आहे, शोधते. फाईल पॉइंटर का बरं पाठवला एंड ऑफ द फाईलला आपण. फाईल पॉइंटर याच्यासाठी पाठवला की तुझी फाईल जर ओपन असेल तर तू त्याचा एंड शोध, तुझी फाईल जर क्लोज असेल तर तू त्याचा एंड शोधू नकोस. मराठी भाषेतलं समजलं का मी आता बोललेलं? समजलं. जर का तुझी फाईल ओपन असेल तर त्याचा एंड शोध, तरच त्याचा शेवट शोध. जर का तुझी फाईल क्लोज असेल तर त्याचा शेवट शोधायची काहीही गरज नाही. कळलं? हो. हा, दॅट इज मीन बाय एंड ऑफ द फाईल. म्हणून आपण एंड ऑफ द फाईल ला एफ पी पाठवलेला आहे. इथपर्यंत समजलं तुला? समजलं. ठीक आहे, आता काही डाऊट आहे का? इथपर्यंत समजलं ना, एफ ओपन क्लोज. हा, पी एच पी फाईल हँडलिंग ची बेसिक आयडिया काय आहे, म्हणजे कशासाठी युज करतो आपण ते? पीएचपी फाईल हँडलिंग कशासाठी युज करतो माहितीये का, की जेव्हा आपण एखादा डेटा पाठवलाय, आपण एखादा डेटा काय करतोय पाठवतोय, आपण सगळीकडेच फाईल हँडलिंग शिकतो. सी प्लस प्लस ला सुद्धा फाईल हँडलिंग आहे, जावाला फाईल हँडलिंग आहे. कशासाठी फाईल हँडलिंग शिकायचं मला सांग, तू सांग बेसिक आयडिया मला सांग.
फाइल मध्ये काय स्टोर करतोय आपण, डेटा स्टोर करतोय बरोबर. आपली फाइल काय होते, हार्ड डिस्कला स्टोर होते. जसं की डेटाबेस मध्ये लार्ज अमाउंट ऑफ डेटा होतो स्टोर होतो, तसा फाइल मध्ये ही अनलिमिटेड डेटा आपण फाइल मध्ये स्टोर करू शकतो बरोबर का. यस मॅम. मग हे काय झालं, ऍडव्हान्टेजेस झालं. तुमच्या सिस्टीमचा ऍडव्हान्टेज झालं की तुम्ही डेटा फाइल मध्ये स्टोर करताय. डेटाबेस मध्ये डेटा स्टोर करायचा म्हणजे त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी स्ट्रक्चर लागतो. डेटाबेसला स्ट्रक्चर लागतं, फाईलला स्ट्रक्चर लागतंय का मला सांग डेटा स्टोअर करायसाठी. नो मॅम. अनस्ट्रक्चर डेटा सुद्धा आपण फाईल मध्ये स्टोअर करू शकतो, त्याच्यासाठी आपण पीएचपी मध्ये फाईल युज करतो. यस मॅम. ठीक आहे. आता ही मी सेंड करते ह्याला यशला. यश मला मेल आय डी पाठव, तुझा मेल करते मी तुला. बाकीच्यांना व्हॉट्सअपला पाठवलीस तरी चालेल डाउनलोड करून. आणि उद्याच्या लेक्चरला ऍटलीस्ट वाचून तरी या काय आहे त्या फाईल मध्ये. एवढं शिकायचं आपल्याला फक्त, जेवढं त्या पीडीएफ मध्ये आहे तेवढंच आपल्याला फक्त पीएचपी फाईल मध्ये शिकायचं आहे. मग इथपर्यंत आपलं झालं की आपला टॉपिक संपतोय. तुम्हाला दोन टॉपिक वरती असाइनमेंट दिलेला आहे का सरांनी? येस मॅम. ठीक आहे. थर्ड टॉपिक वरती असाइनमेंट मी तुम्हाला दोन दिवसात पाठवून देते, तयार करते. अजून तयार नाही केलेली असाइनमेंट तयार करते. मला दोन दिवसाच्या आत ती असाइनमेंट मला सबमिट करून हवी आहे. क्लासरूम आपली ऑलरेडी तयार आहे ना पीएचपीची? नाहीये. बरं ठीक आहे. मी क्लासरूम तयार करते, क्लासरूम वरती ती असाइनमेंट अपलोड करते. असाइनमेंट नोटबुक मध्ये लिहायची व्यवस्थित स्वच्छ अक्षरात, सुवाच्य अक्षरात प्रत्येक गोष्टीला एक्झाम्पल लिहायचं आणि विथ एक्झाम्पल मला ते पाठवून द्यायचं. स्कॅन स्कॅनरने पीडीएफ तयार करायची, सिंगल फोटो पाठवायचा नाही. पीडीएफ तयार करायची आणि पीडीएफ पाठवायची. मला समजेल अशा भाषेत व्यवस्थित स्वच्छ अक्षरात लिहायची असाइनमेंट. मी दोन दिवसात ती असाइनमेंट अपलोड करते. दोन दिवसानंतर जिथपर्यंत जिथून मी अपलोड करेन त्या दिवसापासून पुढचे दोन दिवस धरायचे तुम्हाला ती असाइनमेंट माझ्या क्लासरूमला अपलोड करायची. ठीक आहे. दोन दिवसात मी असाइनमेंट अपलोड करते थर्ड टॉपिकची. ठीक आहे. बाकीच्यांना पण हे सांगा. मॅम पीएचपी फाइल हँडलिंग नंतर काय आहे म्हणजे सिलेबस मध्ये? संपलाय सिलेबस, शेवटचा टॉपिक आहे फाइल हँडलिंग. आपण परत पहिल्यापासून सुरुवात करणार आहे. जोपर्यंत आपले एक्झाम येत नाही, एक्झामचं टाइम टेबल येत नाही तोपर्यंत परत रिव्हिजन करायचं पहिल्यापासून. ओके मॅम. ठीक आहे. मग आता असाइनमेंट मी पाठवून देईन. तुमची आयएससी एक्झाम आहे 14 तारखेला बहुतेक. तुम्हाला आली का नोटीस? 9-10-11 9-10-11 का? येस मॅम. ठीक आहे. ह्याच्यासाठी तुमच्या आयएससी एक्झामसाठी फर्स्ट आणि सेकंड टॉपिक आहे. फर्स्ट आणि सेकंड टॉपिक वरती तुम्हाला एमसीक्यू येणार आहे. 10 मिनिटाचे एमसीक्यू आहे. 10 मिनिटात तुम्हाला 10 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. तर खूप सोपे क्वेश्चन दिलेले आहेत. होप सो तुम्हाला मिनिमम 8 तरी मार्क्स मिळावेत अशी माझी इच्छा आहे. कारण ते दोन टॉपिक तुम्हाला तांबोळी सरांनी शिकवलेले आहेत. माझ्यापेक्षा ते खूप छान शिकवतात मला माहिती आहे. त्यामुळं तुम्हाला होप सो 8 मार्क्स मिळतील. खूप सोप्या एमसीक्यू मी टाकलेल्या आहेत. त्याच्यासाठी काही असं नोट्सची वगैरे काही गरज मला असं वाटते लागणार नाहीये. कारण त्याच्यामध्ये बेसिक इफ एल्स स्टेटमेंट आहेत, इंट्रोडक्शन टू पीएचपी आहे बरोबर का. बेसिक फक्त पीएचपी मध्ये काय काय असतं, पीएचपी चा सिंटॅक्स बिनटॅक्स असं सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. 9-9 तारखेला आहे का तुमची आयएससी एक्झाम? येस मॅम. 8 आणि 9 पासून. ठीक आहे. ठीक आहे, चालेल. मी मला मेल आय डी पाठवली यश तुला, मी ही मेल करून टाकते. येस मॅम, करतो. ठीक आहे, चालेल. थांबूया आपण इथे.